हॅलो फ्रेंड्स वेलकम इन द व्हिडिओ ऑफ मिस्टर कागणे सर फ्रेंड्स इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सॉल्व्ह द ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स ऑफ ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आधी दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण व्हर्च्युअल मेसेज कशा पद्धतीने ड्राफ्ट करायला पाहिजे हे पाहिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या प्रकरणाच्या शेवटी आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंगचे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या आपण व्हिडिओ पाहत असताना तुमच्यासमोर टेक्स्टबुक असणं अतिशय आवश्यक आहे चला तर मग बघूयात ब्रेन स्टॉर्मिंग कशा पद्धतीने आपण व्हर्च्युअल मॅसेज तयार करायला पाहिजेत आपला टेक्स्टबुक पेज क्रमांक जे आहे ते एकशे त्रेसष्टवरती आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग दिलेली आहे त्यामध्ये पहिला ॲक्टिव्हिटी अशी दिलेली आहे बघा इन पेअर्स इन ॲक्ट दिस कन्व्हर्सेशन गिवन कन्व्हर्सेशन बिटवीन राकेश अँड मिस्टर सरकार मिस्टर सरकार आणि राकेश यांच्याविषयीचं जे संभाषण इथं दिलेलं आहे बघा ते संभाषण आपल्याला या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेजच्या रूपाने मांडायचं आहे बघा संभाषण अशा पद्धतीचं दिलेलं आहे राकेश हॅलो मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार मिसेस सरकार ही हॅज गॉन टू हॉस्पिटल टू अटेंड द ओ पी डी मे आय नो हू इज स्पीकिंग राकेश यस आय एम राकेश सूद माय वाईफ हॅज बीन हैविंग अ सिव्हिअर हेडॲक सिन्स एस्टरडे सिन्स दिस मॉर्निंग she has also developed a high temperature i would be very grateful if the doctor would come over to my our place and to examine her mrs sarkar of course please let me note down your address rakesh it is b49 new colony mrs sarkar i will give him your message as soon as he returns rakesh thank you ना वी हॅव टू प्रिपेअर अ virtual message. मिसेस सरकार हॅज टू लिव्ह फॉर द स्कूल वेअर सी टीचेस सो सी रोट अ message टू हर हजबंड ड्राफ्ट द message इन नोट मोर दॅन फिफ्टी वर्ड्स आता या ठिकाणी मिसेस सरकारला राकेशने कॉल केलेला आहे आणि डॉक्टर सरकार आमच्या घरी येतात का असं म्हटलेलं आहे परंतु डॉक्टर सरकार हे जे काही आहेत ते हॉस्पिटलला गेलेले आहे आणि मिसेस सरकारलासुद्धा घाई आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांना जायचं आहे आणि अशा वेळेला त्यांना एक संदेश डॉक्टर सरकार यांना द्यायचा आहे तो संदेश आपल्याला या ठिकाणी व्हर्च्युअल रूपाने मित्रांनो तयार करायचा आहे बघा कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल ते तुम्ही ऐकत ऐकत लिहून घेतलं तरी चालेल बघा इथे उत्तर लिहित असताना आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम व्हर्च्युअल मॅसेज तयार करत असताना आपण आन्सर असं जर लिहिलं आन्सर लिहिल्याच्यानंतर एक व्यवस्थित रीतीने आपल्याला तो मेसेज जो आहे तो कशा पद्धतीने टाईप करता येईल बघा आन्सर लिहिल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सगळ्यात आधी डेट आपण सांगितल्याप्रमाणे लिहायचे ज्या दिवशी तुम्ही लिहिणार आहात त्या दिवशीची तारीख अगदी वरच्या साईडला त्याच्या बाजूलाच तारीख लिहिल्याच्या लिहिल्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच वेळ लिहायचा आहे आणि त्याच्याखाली तुम्ही आपलं स्वतःचं नाव न लिहिता जे समोरच्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि तुमचा या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आहे बघा या ठिकाणी आता इथे डॉक्टर सरकार यांना मेसेज लिहायचा आहे डॉक्टर सरकार असं वरच्या साईडला लिहा किंवा पत्नी आहे म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने काल्पनिक नाव लिहिलं तरी चालेल या ठिकाणी आपण प्रसन्न असं नाव लिहूयात प्रसन्न त्याच्या खालच्या ओळीमध्ये बघा आता वन राकेश सुद स्टेईंग ॲट बी फोर्टी नाईन न्यू कॉलनी रँग अप दिस मॉर्निंग टू से His wife has not been keeping well. She had headache yesterday and has been running a high temperature since this morning. He wanted you to go over their place and attend her at the earliest. Sunita आते ठीकनी Sunita ही ना आपन कुना चीखेत लेला हैं तर मिसे सरकार यंचना अठो लेला हैं आणि अशा पद्धतीने एवढा छोटा मेसेज विद्यार्थी मित्रांनो तयार करायचा आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा एक संदेश दिलेला आहे ॲक्टिव्हिटी नंबर टू दिलेली आहे बघा पुढच्याच पेजवरती ॲक्टिव्हिटी नंबर टू करा बघायचं आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे युजिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द डायलॉग गिव्हन बिलो राईट द मॅसेज विच अमृता लेफ्ट फॉर हर ब्रदर सौरजित डू नॉट लिव्ह आउट एनी व्हायटल इन्फॉर्मेशन ऑर ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वेगळी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन विनाकारण ॲड करू नका तुमच्या स्वतःच्या मनाने बघा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला त्याचा आन्सर कसं लिहिता येईल इथं शेखर आणि अमृता या दोघांविषयीचा ज जे संदेश आहे आणि तो आपल्याला व्हर्च्युअल रूपाने लिहायचे इथं काय केलेलं आहे की तुम्हाला माय संवादातील माहितीचा वापर करून अमृताने आपला भाऊ सौरवजी त्यांच्याकरिता दिलेला संदेश आणि तो लिहायचा आहे बघा कशा पद्धतीने लिहिता येईल मी या ठिकाणी पूर्ण संदेश वाचत नाही इथं तुम्हाला पूर्ण संदेश आधी टेक्स्टबुकमधून वाचून घ्यायचा आहे इथं मी जो अंडरलाईन पार्ट करतो आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही मी खाली जो संदेश लिहील मी खाली जो संदेश तुम्हाला सांगेल तो तुमच्या रजिस्टरमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा याचे उत्तर कशा पद्धतीने लिहिता येईल आन्सर परत तेच तारीख लिहा त्यानंतर वेळ लिहा आणि त्यानंतर आता आपल्याला ज्याला संदेश द्यायचा आहे सौरवजीतला तर सौरवजीत असं नाव लिहा खालच्या ओळीमध्ये आता तुम्हाला पूर्ण मॅसेज ड्राफ्ट करायचा आहे बघा लिहून घ्या युअर फ्रेंड सेखर कॉल्ड अप टू से दॅट ही हॅड गॉट अ प्लेसमेंट इन हॉटेल मुंबई ही इज ॲट प्रेझेंट बिझी गेटिंग ऑल द फॉर्मॅलिटीज डन ही सेड ही वूड गिव्ह यू हीज न्यू कॉल नंबर ॲज सूनज ही गॉट खालच्या वळीमध्ये अमृता अशा पद्धतीने याच या नंबर दोनच्या ॲक्टिव्हिटीचंसुद्धा उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल नंबर तीनची जी ॲक्टिव्हिटी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या नंबर तीनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे यू आर प्रियांका A personal assistant to Mr. Sen and she was away attending a meeting when Mr George rang up. You spoke to him and jotted down his message in your notepad. Now draft a message for Miss Sen using the information in your note given below. आता या ठिकाणी खाली दिलेल्याप्रमाणे एक संदेश तुम्हाला तयार करायचा आहे बघा इथे कशा प्रकारचा संदेश करता येईल ज्याला व्हर्च्युअल ड्राफ्टिंग आपण असं म्हणत असतो इथे बघा आन्सर लिहित असताना याच्यामध्ये पुन्हा सुरुवातीला आपण तारीख टाकायची आणि त्यानंतर वेळ टाकायचा आहे त्याच्या खाली आता बघा तुम्हाला संदेश लिहिताना इथं मॅडम Mr. Garg rang up at 5 in the evening while you were away attending the meeting. He said he had received the CDs and posters and would come tomorrow to express his thanks to you. He said he would also hand over the check to you personally. प्रियंका बघा अशा पद्धतीने तुम्हाला आता हा संदेश लिहायचा आहे याच्यानंतर पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर चार इथे ॲक्टिव्हिटी नंबर चारमध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला रीड द फॉलोईंग कन्व्हर्सेशन बिटवीन आसना अँड मिस्टर सिंग आणि या ठिकाणी आसना आणि मिस्टर सिंग यांच्याविषयीचं संभाषण झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हर्च्युअल मेसेज रणजितसाठी तो मेसेज लिहायचा आहे आणि तो पन्नास शब्दामध्येच मेसेज असायला पाहिजे बघा या ठिकाणी हे संभाषण दिलेलं आहे तुम्हाला टेक्स्टबुकमधून संभाषण वाचायचं आहे आणि मी आता इथून पुढे ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे संदेश लिहून घ्यायचा आहे मेसेज अतिशय कमी शब्दामध्ये म्हणजेच त्याला पन्नास शब्दामध्ये तयार करायचा असतो की आपण आधीहीसुद्धा बघितलेलं आहे आणि बरेचसे उदाहरण आपण पाहिलेले आहेत बघाय या नंबर चार ॲक्टिव्हिटीचं आन्सर काय असेल नंबर चार ॲक्टिव्हिटीचं आन्सर अशा पद्धतीचं आहे बघा इथे काय म्हटलेलं आहे आसना आणि सिंग यांच्यामधलं जे संभाषण आहे हे संभाषण जे आहे ते आपल्याला खाली पन्नास शब्दामध्ये राईट करायचं आहे ते लिहित असताना बघा परत आन्सर लिहित असताना पुन्हा तारीख लिहित होत आपण त्यानंतर वेळ त्याच्या खाली आता लिहायचं आहे कोणाला राणाजितला लिहायचं आहे म्हणून राणाजीत आणि त्याच्या खाली बघा कशा पद्धतीचा मॅसेज मॅसेज हा वर दिलेल्या संभाषणामधलाच मॅसेज आपल्याला लिहायचा असतो इथे आसना कॉल्ड अप राईट नाऊ शी वॉन्टेड यू टेक अलॉंग युअर बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे शी टोलड दॅट शी वूड लाईक टू सी द नोट्स गिवन बाय युअर बायोलॉजी टीचर ड्युरिंग हर ॲबसेन्स एस्टरडे डॅड अशा प्रकारचा हा ॲक्टिव्हिटी नंबर फोरवरचा मेसेज आपल्याला लिहिता येईल त्याचबरोबर इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी नंबर फाईव्हसुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर फाईवमध्ये काय केलेलं आहे बघा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न कशा पद्धतीचा आहे इथे लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न आहे रजत कम होम फ्रॉम स्कूल अँड फाईंड द डोअर लॉक सिन्स ही हॅज अ डुप्लिकेट की ही एंटर अँड फाईंड अ नोट फ्रॉम हिज मदर केप्ट ऑन टेबल या ठिकाणी संदेश जो दिलेला आहे तो संदेश पुढे आपल्याला राईट करायचा आहे रजतच्या आईने रजतकरिता लिहिलेला एक मसुदा संदेश जो आहे तो पुढीलप्रमाणे आपल्याला लिहित येईल विद्यार्थी मित्रांनो इथे पूर्ण तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आधी वाचा आणि वाचल्याच्या नंतर खाली मी सांगेल त्याप्रमाणे उत्तर लिहायचं याचं बघा इथे काय उत्तर लिहिता येईल इथे उत्तर आपल्याला अशा पद्धतीचे लिहिता येईल आणि उत्तर हे शॉर्टमध्येच असतं पुन्हा पुन्हा मी ते परत परत सांगतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नंबर पाचची जी जी ॲक्टिव्हिटी आहे आपल्या टेक्स्टबुक क्रमांक एकशे चौसष्ट आणि सुरुवातीला एकशे पासष्टच्या बघा त्याचं उत्तर काय लिहिता येईल आपल्याला आन्सर ऑफ ॲक्टिव्हिटी नंबर फायू आधी तारीख त्यानंतर वेळ Rajat, Mrs. Manohar has met me an accident. I am rushing to hospital with her. I have kept rice and curry on the dining table for your lunch. Hit it in the microwave if you want to. Be careful while handling the switch, mom. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला व्हर्च्युअल मॅसेज तयार करायचा असतो अतिशय सोपा अशा प्रकारचा हा प्रकार आहे आणि तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा पुढच्या ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण आवर्जून बघूयात तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी डेफिनेटली समजतील अशी अपेक्षा